कसं आहात मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्र हो, तुम्हाला सगळ्यांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा। आजपासून होळीला सुरुवात झालेली आहे, आज आहे हुताशणी पौर्णिमा म्हणजेच होळी। आणि आपल्या गावामध्ये होळी कशा प्रकारे साजरी केली जाते तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये होळी ही खेळली जाते। आमच्या गावात कशी होळी साजरी केली जाते, आपल्या गावात किती होळ्या आहेत, तर त्या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे। नक्कीच एक तुम्हाला चांगली माहिती या व्हिडिओत ना मिळेल। आणि हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। नमस्कार विजय पप्पा, स्वागत आहे पुन्हा एकदा मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण असं आहे की तू जो शेंडीचा व्हिडिओ बनवलेला त्या व्हिडिओला लाखामध्ये व्ह्यूज आहेत आणि खूप लोकांना आवडला। आज आपण तुझ्याकडनं आपल्या या गावातल्या आपल्या देवळाकडच्या चव्हाट्याकडच्या होळीची आपण माहिती घेणार आहोत, त्याबद्दल थोडी माहिती सांग आणि आपल्या गावामध्ये किती होळ्या पेटवल्या जातात त्याबद्दलची थोडक्यात माहिती। नमस्कार तुझ्या या उपक्रमाला रेवंडी गावातर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप चांगल्या शुभेच्छा। भद्रकाली तुला अजून खूप खूप मोठा करून दे। तर आज होळी ह्या भद्रकालीच्या वाडीला इथे चव्हाटा म्हणतात। तर सर्वप्रथम जे आमचे मानकरी आहेत, तीन मानकरी, काटीकर, पुंजारी आणि गावातील आम्ही ग्रामस्थ सगळे मिळून आज इथे चारला उपस्थित राहतो। सर्वजण जमून जे आमचं या राईत भद्रकालीच्या देवळातमध्ये जी राई म्हणजे झाडं आहेत तिथे जाणार। सुरंगीच्या झाडाला प्रथम तिथे पूजा अर्चा करणार। तत्पूर्वी एक झाड असतं ती फांदी उभी बघणार, ती एक सरळ अशी उभी बघणार आणि ती पूजा झाल्यानंतर पुंजाऱ्यामार्फत ते झाड तोडणार। तोडून झाल्यानंतर ते आमचे काटीकर आहे वाजंत्री, ते एक विशिष्ट प्रकारचा तो ठोका असतो, तो ठोका वाजवत ते सर्वांच्या पुंजारी आणि गावकर मिळून आणि लवाजामा मिळून ते सुरंगीची झाडाची जी फांदी असते ती इथपर्यंत आणणार, पूजाअर्चा करणार ब्राह्मणा करवी आणि त्याच्यानंतर इथे प्रथम हा होळी पेटवणार। ज्याला निशाण असतं ते सफेद असतं निशाण लावणार, ते आमचे सर्जेकोटचे कुळमकर म्हणून ग्रामस्थ आहेत, मानकरी आहेत, ते कित्येक वर्ष ते आणत आहेत। अशा प्रकारे आमच्या या रेवंडी गाव सर्वप्रथम भद्रकाळीच्या चव्हाट्याची होळी आपल्याला इथे पेटवावी लागते। ही पेटवून झाल्यानंतर रात्री आमचे जे रेवंडी खालची रेवंडी वरची अशा ज्या वाड्या आहेत आणि त्या वाड्यामध्ये जे काही खालची रेवंडीमध्ये दोन, मधल्या वाडीमध्ये दोन, भेरेवाडी, कोणीवाडी, तांडेलवाडी, कांबळीवाडी अशा वाड्या आहेत, तिथे सर्वजण रात्री नऊच्या अगोदर त्या होळ्या पेटवणार। आणि सर्वात नंतर रात्री जी आमची गावहोळी आहे ती गावहोळी माडाची असते। तर पूर्वी कसा मोठा माड द्यायचा आणि तो माड खेळवत वगैरे ते पूजा ते सोडून झाल्यानंतर ग्रामस्थ घेऊन यायचे। आता माड कोण देत नाही ते तरीसुद्धा आमचे मानकरी माडाचं झाड आणतात। ते त्यांच्या पाठीमागे जे नितीन कांबळी म्हणजे देवीदास कांबळी त्यांच्या पारड्यामध्ये तीन मानकरी करवी पूजा करणार, तिथे ती होई पूजा झाल्यानंतर तोडणार आणि तो माड खेळवत खेळवत आमच्या गावळीपर्यंत नेणार। म्हणजे बघायला गेलं तर आपल्याकडे होळ्या बघायला गेलं तर तीन असतात। एक तर ही आपली चव्हाट्याकडची होळी जी मंदिराला लागून आहे सर्वात पहिली होळी, त्याच्यानंतर प्रत्येक वाड्यातले लोक आपापली होळी पेटवतात आणि तिसऱ्या मग सगळे एकत्र येऊन जी आपली गाव होळी आहे त्या ठिकाणी जमतात। तर सर्वप्रथम आता आपण पाहणार आहोत ती चव्हाट्याकडची होळी। ब्राह्मण
तर होळीच्या कार्यक्रमाचा देवीसमोर गारण घालून झालेलं आहे। आता आपण सगळे ग्रामस्थ या देवळाच्या बाजूला असणाऱ्या चवाटाची होळी या ठिकाणी आता आपण होळी साजरी करणार आहोत। तर आपल्याबरोबर या ठिकाणी सिद्धेश पुजारी आहेत। सिद्धेश, आता हे जे आपण झाड काढतो आहे, ही फांदी काढतोय, ही मागच्या वर्षीची आहे, मग ही प्रत्येक वर्षीला बदलते। आता ही बरोबर होळीच्या दिवशी आता आपण ही काढतोय आणि याच्या ऐवजी आपण या वर्षीची नवीन फांदी लावणार। आता ही काढल्यानंतर आपण नंतर सुरंगीची फांदी आणायला जाणार। अच्छा, अच्छा, ओके, तिकडे जाणार। अच्छा, नवीन काठी आणायच्या, झाडाची पूजा होणार, त्यानंतर पुजारी तोडणार, ओके, नंतर तिकडून वाजत तिकडे येणार, ओके। आता जी आपण या ठिकाणी नवीन फांदी पुरणार नाही, हा, एक महिन्यानंतर पुढच्या पौर्णिमेला तोडली। अच्छा,
ऐकतो ना पोगे तांबुनाम समर्पयामि देवताय नमस्कार रेवणकर काका, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनल मध्ये। तुम्ही सेवानिवृत्त पोलीस मध्ये होता आणि आता तुम्ही देवीच्या सेवेत आहात। मगाशी मी विजय पप्पांनी एक सांगितलेलं की जो आपला ढोलाचा ठेका असतो तो बदलला जातो होळीच्या दिवसात, तर ती काय प्रथा आहे? कसं आहे, आता इथे देवस्थानाकडे एक धूप घातलं संध्याकाळ, त्या दिवशी होळी आपण घालणार आहोत। त्याच्या आधी धूप घातला जातो, धूप केल्यानंतर तिथे सांगणं केलं जातं आणि सांगणं केल्यानंतर ज्यावेळी आम्हाला तिथे ह्याची फांदी आणावी लागते, कुठली सुरंगीची खांदी, त्याच्यासाठी इथून वाजत गाजत तिथपर्यंत आम्ही जातो। तिथे गेल्यानंतर त्या झाडाची पूजा केली जाते। ही पूजा केल्यानंतर पुजारी सेवकरी हा त्या झाडावर चढून त्यावेळी तो ज्यावेळी फांदी मारतो त्यावेळी त्या काठीमध्ये फरक निघतो, म्हणजे जो ढोलावरची जो ठेका असतो तो बदलतो। पूर्वीचा जो ठेका असतो त्याप्रमाणे त्या झाडाजवळ गेल्यानंतर तो ठेका बदलला जातो आणि तो ठेका धुळवड होईपर्यंत 5 दिवस त्या पद्धतीनेच वाजवलं जातो। ओके, मग पुन्हा ही धुळवड झाल्यानंतर जेव्हा शेवटी जे गारण घातलं जातं त्याच्यानंतर पुढच्या वर्षी पुढच्या वेळेपासून नेक्स्ट दुसऱ्या दिवशीपासून तो ठेका बदलला जातो, त्याच दिवशी संध्याकाळी ज्यावेळी धुळवड करून आल्यानंतर। ओके, जे इथे आपण परत चव्हाट्याकडे येतो, अच्छा, त्या चव्हाट्याकडे आल्यानंतर इथे पूजाराट होते, अच्छा, 5 फेऱ्या मारले जातात, अच्छा, आणि ते झाल्यानंतर मंदिरात ज्यावेळी जाणार निशाणकाठी घेऊन त्यावेळी त्या ढोलाची ठेका बदलला जातो आणि जो पूर्वी जो ठेका आहे त्या पद्धतीने मंदिरामध्ये आतमध्ये जातो। तर वर्षभरात असा किती वेळा ठेका बदलला जातो? हा एकच वेळ, अच्छा, म्हणजे होळीचे जे 5 दिवस आहेत, 5 दिवस आणि होळी नंतर एक 2 दिवस खालची रेवणली म्हणजे सज्जोवट मीराबांधापासून वरच्या सीमा आमची कांबळीवाडीपर्यंत ह्या ठिकाणी 2 नावांत पोहोचवलं जातं, अच्छा, त्यावेळी एक ठोका बदलला जातो, अच्छा, म्हणजे वर्षातनं बघायला गेलं तर 2 वेळेस ठेके बदलले जातात, अच्छा, बाकी पूर्वजे जे काय आहे ते रूढ प्रमाणे चालू राहतं। तर खूप चांगली माहिती काका तुम्ही दिली, कारण ही जी माहिती आहे ही गावात राहून देखील मला माहिती नव्हती, पण तुमच्या माध्यमातून ही जास्तीत जास्त आपल्या रेवंडी गावातल्या लोकांपर्यंत ही नक्की माहिती नक्कीच पोहोचेल। धन्यवाद। त्याप्रमाणे भव देवता समर्थना भूतश्रेणीच्या अधिकारा समर्था प्रार्थना करण्यास काळ वार्षिक मर्यादेप्रमाणे पौर्णिमेचा दिवस या दिवशी ज्या ठिकाणी भूतश्रेणीच्या ज्या ठिकाणी होळी यायची आज ज्या ठिकाणी 3 वचनदारांनी मिळू त्या ठिकाणी मानकऱ्यांनी मिळून ज्या ठिकाणी आपल्या होळीची पूजा केली असा, आज गणेश पूजा केलेली असा आणि भव देव ज्या ठिकाणी तुका भरलेला फळ ठेवला असा म्हणजे करून गेले बरा पाळता तुझा गणित एक काय त्यांच्या पाठी ज्या ठिकाणी ह्या गावामध्ये तर मित्रांनो, तुम्ही आपल्या या होळीची प्रथा नक्कीच पाहिली असेल। या रेवंडी गावामधले जे ग्रामस्थ आहेत, किंवा मी जरी 15 वर्ष कंटिन्यूस या गावामध्ये राहतोय आणि या अगोदर देखील माझं येणं जाणं गावामध्ये होतं, पण ही जी प्रथा होती ही मला देखील माहिती नव्हती। या व्हिडिओच्या माध्यमातून ॲटलीस्ट आमच्या रेवंडी गावातल्या ग्रामस्थांनी जे मुंबई स्थित आहेत किंवा बाहेरगावी आहेत तर त्यांनी देखील हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांना ही माहिती मिळाली, तर हा व्हिडिओ सार्थकी लागेल। तर यापुढे ज्या काही होळीच्या प्रथा आहेत त्या पुढील व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न नक्कीच करीन। मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या लाख शुभेच्छा। जास्त गर्दी करून होळी साजरी करू नका, काही जे निर्बंध सरकारने मांडले आहेत तुमच्यासमोर तर त्याचं पालन करा।
आणि गुढ्या गोविंदाने होळी साजरी करा. मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय, देव बरे करू.